बली प्रतिपदा। भगवान वामनाने बळीच्या दातृत्वाने प्रसन्न होऊन कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील असा आशीर्वाद दिला। श्रीरामाला या शुभ मुहूर्तावर राज्याभिषेक झाला। गोवर्धन पर्वत धारणानंतर 7 दिवसांनी म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला इंद्र भगवान श्रीकृष्णास शरण आला। पार्वतीने शंकरास दूतात हरवले म्हणून पाडव्याला धूत प्रतिपदा असेही म्हणतात। उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने विक्रम संवत्सराचा प्रारंभ केला। 3.5 मुहूर्तातील शुभ मुहूर्त अमृतसरची स्थापना झाली। व्यापारी वर्गाचा वर्षाचा प्रारंभ पत्नीने पतीला ओवळावे व पतीने काहीतरी सप्रेम भेट द्यावे। बळीला पाताळात घालून देवांची मुक्तता करणाऱ्या भगवान वामनाच्या पराक्रमाच्या स्मृती दिन म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला महत्त्व प्राप्त झाले आहे। या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकोट केला जातो, तर राजस्थानात या दिवशी लंकादहनाचा देखावा उभा करून शोभेची दारू उडवितात। ते पाडव्याला खेंगखटा असेही म्हणतात। दक्षिण भारतात पाडव्याच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावून गाई बैलांची मिरवणूक काढून बळी व त्यांची पत्नी विद्यावली यांचीही पूजा करतात। अशा प्रकारे बली प्रतिपदेचे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व आहे। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राइब करा।